मित्रांनो, हीच ती ट्रॉफी, हाच तो विश्वचषक ज्याच्यासाठी गेल्या 20-25 दिवसापासून अनेक देशांमध्ये रणसंग्राम पाहायला मिळत होता. पण ते म्हणतात ना, जित्ता वही आहे जोहर बार गिरता आहे. भारत गेल्या 17 वर्षांपासून अनेकदा रडला, अनेकदा पडला, पण भारतानेच विश्वचषकात एक मोठा विजय मिळवून त्यांनी दाखवून दिलं की या संपूर्ण जगात एक मोठा इतिहास घडला. विराट कोहली असो, सूर्यकुमार यादव असो, रोहित शर्मा असो, जसप्रीत बुमराह ज्याला आपण बॉलिंगचा बादशाह म्हणतो तो असेल, अर्शदीप असेल, कुलदीप असेल, अक्षर पटेल असेल, या सगळ्यांनीच, हार्दिक पांड्या असेल, या सगळ्यांनीच माझ्या मते फायनलमध्येच नाही तर संपूर्ण विश्वचषकात एक अनोखीच कामगिरी बजावली. त्याच्यामुळे संपूर्ण भारताच्या डोळ्यात आनंद अश्रू तर आहेतच, कारण का नसणार, सारे जहाज से आजचा हिंदुस्तान हमारा. पण त्याच्यासोबतच अख्ख्या भारताच्या डोळ्यांमध्ये एक दुःखाचे अश्रू पण आहेत. ते कशासाठी? तर हे दोन वाघ, या दोन वाघांनी जी ट्रॉफी भारताला जिंकून दिली, खऱ्या अर्थाने आज तेच T20 फॉर्मॅटमधून रिटायरमेंट घेताना आपल्याला दिसत आहे. खरं तरी खूप वाईट गोष्ट आहे, खूप दुःखाची गोष्ट आहे, पण माझ्या मते ह्याच्याहून चांगली गोष्टही कुठली नाही आहे की आपल्या देशाला एक मोठा वर्ल्ड कप, एक सगळ्यात मोठा विजय मिळवून देऊन रिटायरमेंट घेणं, यापेक्षा मोठी गोष्ट कुठली नसू शकते. आणि या मॅचमधूनच नाही तर संपूर्ण विश्वचषकामधून भारताकडून एक गोष्ट शिकण्यासारखी मिळाली की भारत गेल्या 17 वर्षांपासून हरत आला आहे, पण भारताने हे दाखवून दिलं की गेल्या 17 वर्षांपासून आम्ही हरत आलो आहे, पण प्रामाणिक कष्ट करून सातत्याने आम्ही प्रयत्न केले आणि हे सर्व केल्यानंतर एक दिवस यश नक्कीच मिळतं. आणि ते यश असं असतं की तुमचे सगळे पराभव पुसून टाकतं.